राज्यभरात बर्ड फ्लूनं थैमान घातलं असून पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसलाय. सिंधुदुर्गात बर्ड फ्लूचा अद्याप धोका नसला तरी मागणी घटल्यामुळे पोल्ट्री व्यवसायिक धास्तावलेत. मागील वर्षभरापासून कोरोना काळात पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आला असताना आता बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यावसायिक पुरते हतबल झालेत. कोरोनाचं संकट संपतय न संपतय तोच आता वेगळ्या संकटानं डोकं वर काढल्याचं दिसतंय. देशभरात लाखो पक्षी मृत्युमुखी पडत असल्याचं समोर आलंय. हे संकट बर्ड फ्लू असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता याचा फटका बसतोय पोल्ट्री व्यवसायाला. कोणत्याही रोगाला की अगोदर त्यासंबंधी असलेल्या गैरसमजुती आणि अफवांना ऊद येतो. कोरोनाच्या काळातही याची प्रचिती आपल्याला आलेलीच. कोरोना काळात अनेक कोंबड्यांना या अफवांमुळे जिवंत गाडलं गेल्याच्या घटनाही घडल्यात. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना आता बर्ड फ्लूमुळे हा व्यवसाय अधिकच धोक्यात आलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चिकन आणि अंड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली होती. मात्र आता बर्ड फ्लूमुळे पुन्हा मागणी घटल्यामुळे चिकनचा दर 100 ते 120 रुपये आणि अंड्यांचा दर 45 ते 50 रुपयांपर्यंत खाली आलाय. कुडाळतील माणगाव खोऱ्यात असलेले वारंग कुटुंबीय हा व्यवसाय करतात. या नव्या संकटामुळे त्यांच्या समोर असलेल्या कोंबड्यांचं करायचं काय हा प्रश्न निर्माण झालाय. कोरोनाच्या वेळी 1500 पक्षी सोडलेले आम्ही. त्याही लोकांनी लोकांना कसं असंच वाया जातात पक्षी म्हणून ते आम्ही असेच पण देऊन टाकले. कारण काय त्या भीतीपोटी कोणी येतही नव्हते गिराईक. आणि तसंच आता बर्ड फ्लूमुळे पण हे असंच नुकसान झालं आहे की त्याच्यात ह्याच्या ॲक्च्युली इथे बर्ड फ्लूचं काही प्रॉब्लेम नाहीच आहे. पण तरी पण लोकं घाबरतात की घ्यायला पण गिराईक पहिलंच यायचं ते पण नाही आता एवढ्यात येत. आणि आता 1000 पक्षी आहेत त्यांना खाद्याचा तर मोठा प्रॉब्लेम होतोच. मग आता खाद्य नसल्यामुळे आणि खाद्य जरी वाढून घातलं तरी त्यांची परत वाढ होणार आणि हे पक्षी परत असंच होणार. त्याच्यामुळे आता ह्या एवढ्या पक्ष्यांचं आता आम्ही काय करायचं हा आम्हाला खरंच खर मोठा प्रश्न पडलेला आहे. तेव्हा सरकारने ह्याची खरोखर कुठेतरी दखल घ्यावी. राज्य सरकारनं मेलेल्या कोंबड्यांना 90 ते 70 रुपये नुकसान भरपाईची घोषणा केली असली तरी सिंधुदुर्गात रोगामुळे कोंबडी मरण्याचं प्रमाण 0 आहे. मात्र बर्ड फ्लूच्या भीतीमुळे मागणी घटल्यानं याचा परिणाम व्यवसायावर झालाय. आता बर्ड फ्लूमुळे धोक्यात आलेल्या व्यवसायाला सरकारनं मदत करण्याची मागणी होऊ लागली आहे. चर्चा चालू झाली आहे बर्ड फ्लूची. त्यामुळे लोक भिवून काय आपल्याजवळ इथे पोल्ट्री पक्षी घेण्यासाठी येत नाही. आता करायचं काय एवढे पक्षी आहेत इथे ते कमसे कम 1000-1500 पक्षी आहेत. आणि ह्या पक्ष्यांना कारण किंमत एकदम काडीमोलाने द्यावचं लागतात. आणि लोक काय म्हणतात की अरे काय बाबा तो एक रोग इलो. पण आपल्या सिंधुदुर्गात जर खरोखरच बघितला तर बॉयलरला ह्यो रोगाचं काहीच हे त्रास झालेलो नाही आहे. आणि ह्याच्या ह्या ज्या आपल्या ह्या बोलण्यावरसून किंवा चर्चेमुळे ह्या धंद्यावरती फटको बसलो आता ह्या पक्ष्यांचा करायचा काय म्हणजे अशी कंडिशन झालेली आहे की त्यांना रोजच्या रोज खाद्याचं जर विचार केलो तर ज्या एवढ्या 1000-1500 पक्ष्यांका खाद्य घालूचा 4 ते 5 पोती खाद्य घालूचा म्हणजे आम्ही नाविलाज असतो त्यांचा जीव जगवण्यासाठी. म्हणून कमसे कम 1 ते 1.5 पोता घालतो आणि यांचं जीव जगवून नेमका कसे तरी लहानाचे मोठे करतो. ह्यासाठी गांभीर्याने सरकारने आमच्या या पोल्ट्री व्यवसायाकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून द्यायची. त्याचबरोबर आपल्या ह्या सिंधुदुर्गात ही खरोखरच नाही आहे ह्या मी तर सांगते कारण माझ्या स्वतःच्या पोल्ट्रीवरसूनच सांगते खरोखर नाही म्हणजे नाही आता. मग ह्या जी चर्चा चालली आहे ही लोकांच्या मनातली दुर्लक्ष म्हणजे दूर होता. आता ह्या धंद्यासाठी माझ्या बायकोने हो व्यवसाय चालू केलेला असा मी तिका मदत करतो आहे. त्याचबरोबर ह्या धंद्यावर आम्ही कमसे कम 5 ते 5.5 लाख रुपये लोन केला. हप्ते भरायचे कसे अगोदरच कोरोना काळात मोडलेलं कंबर्ड आणि आता हे बर्ड फ्लूचं नवसंकट यामुळे पोल्ट्री व्यावसायिक पुरते हवालदिल झालेत. भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.